रेडिंग साठी येतोय मोरिया स्पोर्ट पाली संघाचा 18 नंबर जर्सी घातलेला खेळाडू जयनमान वेवण या संघाच्या मैदानामध्ये बघूया संत गतीने चाललेली अशी चढाई सुंदर अस आणि परत आपल्या पाण्यामध्ये परत आता जाते तो शुभम शिंदे बघूया या राईड मध्ये किती पॉइंट कमवतो शुभम शिंदे कोणताही गुण न घेता पुन्हा परतला तर पुन्हा 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि सेल्फ आउट होतोय खेळाडू आणि पॉइंट मिळतोय मोरिया आता रेटिंग साठी गेलाय तो छोटासा खेळाडू आहे तो सुंदर अशी रेट आहे तो वैष्णव गुरव बघूया किती पॉइंट घेतो तो सुंदर असा फुटवर्क आणि हाही खेळाडू सेल्फ आउट होतोय आणि पॉइंट भेटतोय मोरिया पाली संत गतीने झालेली अशी चढाई कोणत्या प्रकारचा धोका न घेता 08 नंबर परिधान केलेला आता जातोय शुभम शिंदे सुंदर अशी चढाई करतोय शुभम शिंदे आणि मात्र सुंदर अशी पकड केली ती विक्रांत माहिने आणि सुंदर पॉइंट जातोय मोरिया पाली संघाकडे दोन दोन अशी फळी सजवलेली आहे जयनमान वेवण संघाने अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू संत गतीने चाललेली अशी चढाई आणि टाइम आउट घेतलाय तो रेडी मार्कर असेल तो शैलेश गुरव बघूया किती पॉइंट घेतो बघूया किती पॉइंट थरेडल असेल ती मोरिया पाली संघाची पॉइंट घेतला करूया मोराशी परिस्थिती बघूया किती पॉइंट घेतो सुंदर अशी पकड केली ती संकेत गुरव यांनी आणि पहिला पॉइंट भेटतो तो जयनमान वेळवण संघाला रेडिंग वर जातोय तो संकेत गुरव 08 जर्सी घालून बघूया किती पॉइंट घेतोय परंतु संत गती अशी ती चाललेली चढाई त्याची गाडीला थोडी साईड द्यायची आहे 18 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू सुंदर अशी चढाई बोर्ड कडे बघतोय आपले गुण किती आहेत किती पॉइंट घेतो तू बघूया सुंदर असं फुटवर्क आहे आणि कोणताही गुण नाही घेता पुन्हा पळत आता थर्ड असेल ती जयनमान वेळवण संघाची शुभम शिंदे रेडिंग मार्क शुभम शिंदे बघूया सुंदर अशी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि तितका चपळ असा खेळाडू आणि आता मात्र सुंदर अशी पकड झाली
கோயம்புத்தூர் மோரியா பாலில ஜிரோட் संतगतीने झालेली अशी चढाई मोरिया पाली संतगतीने झालेली चढाई कोणता गुण घेता परत आपल्या मैदानामध्ये आता जातो शैलेश बघूया किती गुण घेतो आता मात्र विकी माईन थोडेसे चुकलेले आहेत आणि एक गुण त्यांनी बहाल केलेला आहे वेळवण संघाला थर्ड असेल ती आता मोरिया पाली संघाची आणि एक पॉईंट बहाल केला आहे मला वाटतं विघ्नेश झुमन यांनी मला असं असं वाटतं की एक पॉइंट त्यांनी डोनेट केलाय बोनसचा दावा केला होता परंतु पंचाने तो फेटाळलेला आहे रेडिंग मार्कवर असेल तर 08 नंबर जशी आपल्या खेळाडू संत गतीने झालेली अशी त्याची चढाई कोणत्याही प्रकारचा धोका न घेता थोडीशी आघाडी आहे त्यांच्याकडे म्हणून संत गतीने अशी चालेल त्यांची चढाई मोरिया पाली संघाची आता जाईल तो वैष्णव गुरु किती पॉईंट घेतो तो बघूया बोनस चा दावा करीत होता बघूया छोटासा असा खेळाडू आहे तो सुंदर चपळाई आहे आणि पुन्हा परत 11 नंबर जर्सी परिधान खेळाडू हा खेळाडू बघूया सुंदर अशी चपळाईने चढाई करतोय परंतु गुण काय मिळत नाहीये आणि आता असेल ती थर्ड रेड डू ऑर डाय रेड करवा तो मारा बघूया या रेड मध्ये किती पॉइंट मिळतात शैलेश गुरव आणि आता मात्र डू ऑर डाय रेड मध्ये शैलेश गुरव बघूया आउट झाली नाही आणि आताही सुद्धा डू ऑर डाय रेड थर्ड रेड असेल दोन्ही कशी क्षेत्रफळी 08 नंबर जशी स्पर्धा केली असा खेळाडू आणि आता मात्र पकड केली आणि मला वाटतं सुपर टेकर झालेला आहे दोन पॉइंट भेटले ते जे अँड मान वळवण संघाला आणि आता मात्र शुभम शिंदे आणि एक पॉइंट घेऊन चाललाय तो शुभम शिंदे सिंगल पॉइंट जे अँड मान वळवण 11 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू बघूया किती पॉइंट घेतो आता मात्र फोटोवर वाढले सुंदर अशी चपळाई चालली आणि एक गुण घेऊन गेलाय तो सुंदर अशी चपळाई आणि टाइम आउट घेतलाय तो मोरिया संघात होते रेडिंग मार्कवर असेल तर शुभम शिंदे थोडीशी थंडीची झळ येते ती आणि बोनस पॉइंट मारण्याचा दावा करतोय बघूया किती गुण मिळतात ते आणि हाफ टाइम झालेला आहे हाफ टाइम मध्ये गुण असेल ते जयहनमान वेळवण 5 गुण मोरिया पाली 7
सामनेला सुरुवात होते. रेडिंग मार्ग वर असेल तर शुभम शिंदे. बोनस करण्याचा दावा करत होता परंतु पंचाने फेटाळला. रेडिंग मार्ग वर असेल मोरिया संघाचा 08 नंबर जर्सी गतीला खेळाडू संत गतीने चालली अशी चढाई. परंतु कोणताही गुण नाही घेता पुन्हा आपल्या आता पत्र सुंदर अशी पकड झाली होती. सिंगल पॉइंट भेटतोय तो मोरिया पाली संघाला. सुंदर अशी पकड केली होती रोशन याने. सुपर ट्रॅकर होतो काय तो परंतु सत्य गतीने चाललेली अशी चढाई. आता मात्र रेडी मार्कर असेल तो वैष्णव. छोटासा खेळाडू आहे, सुंदरसा चपळ असा खेळाडू आहे. बघूया किती पॉइंट घेतो. सुंदर अशी किक मारली. परंतु रेड वर असेल तो दोषा थर रेड असेल डू ऑर डाय रेड. दोन पॉइंट भेटले ते जॉईंट मान वेळवण संघाला. बोनस पॉइंट मारण्याचा दावा करतोय परंतु पंचांनी फेटाळलाय. अकरा नंबर जर्सी गतीला खेळाडू किती पॉइंट भेटतो तो. कोणता एक गुण नाही घेता मला वाटतं पुन्हा आपल्या मैदानात. हा रेड असेल ती वेळवण संघाची. शुभम शिंदे बघा किती पॉइंट घेतो. बोनसचा दावा करतोय बघूया. किती पॉइंट घेतो तो शुभम शिंदे. बोनस पॉइंट घेतले. आउट दिलाय तो एक पॉइंट मोरिया पाली संघाला. रेडिंग वर असेल तो रोशन. रोशनला पकडला तो मला वाटतं दोन पॉइंट मिळतील वेळवण संघाला. परंतु कोणताही धोका न करता परत आपल्या मैदानामध्ये. आता असेल तो वैष्णव गुरव. बघा किती पॉइंट घेतो. रेड साठी असेल तो रोशन. रोशनला माहिती आहे मला गुण घेऊन जाणं गरजेचंच आहे. सांगतो कोणाला पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. मोरिया पाली 10 जैनमन 8 दोन मात्र गुणांची आघाडी असेल ती मोरिया पाली संघाकडे. आणि बघूया
एक मात्र गुण घेतलाय तो वैष्णवने. बघा रोशन मारा सा दावा करता था. बोगी आता वैष्णव बोगिया पूर्ण रोशन शेवटचे चार मिनिट सामना संपायला शेवटचे चार मिनिट आणि आता मात्र एक गुण घेऊन गेलाय तो एक गुण मिळतो तो मोरिया पाली संघाला. आता बघूया शैलेश काही मिनिटांचाच खेळ बाकी असताना बोनस पॉइंट भेटलाय तो वेळवड संघाला. झालंय 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 ओके ओके देणार आम्ही. ऑल आउट संघ झालाय तो जॉईन मॅड वेळवड संघ सामन्याला सुरुवात होते. रेडिंग मार्कर असेल तो शुभम शिंदे आणि सुंदर तसा डॅरस रोशन रेडिंग करून असेल तो 18,000 नंबर घातला खेळाडू. शेवटचे 3 मिनिटे एक पॉइंट भेटतोय तो मोरिया पाली संघाला. मला वाटतं मोरिया परी संघाला पॉइंटचे बहार असे करतायत ते जेवण मानवेवर संघ. सुंदर अशी साथ देत आहेत ते. शेवटचे 2 मिनिट मोरिया पाली 18 जेवण मन 10 10 18 सुंदर असा प्रेक्षक वर्ग भेटलाय तो. एक टेक्निकल पॉइंट भेटला तो जयमान वळवण संघाला. सत्यगतीने चाललेली अशी चढाई मोरिया पाली संघाची. बघूया 2 पॉइंट बहाल केले ते जयंत मानव संघाने. काहीसा पिछाडीवर गेलेला संघ असा जयंत मानव वेळवण. आता मात्र पकडण्याचा चान्स होता तो मोरिया पाली संघाला. शेवटचा मिनिट आणि बोनस पॉइंट घेऊन जातोय तो वैष्णव गुरु. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर असलेला मोरिया पाली संघ सुंदर अस प्रेक्षक वर्ग या ठिकाणी लाभले. सुंदर अशा घोषणा येतात आणि बघूया मला एक पॉइंट बहाल केलाय तो विक्रांत वाईद यांनी. आणि रेडिंग मार्कर असेल तो रोशन. एक
कट माला तो रोशन है जवर जवर मोरिया पाली संघाच हार्दिक अभिनंदन सुंदर अस विजयाचं